नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. आज आपण इथे आलेलो आहोत आदरणीय पीडी काका यांच्या घरी. मराठवाडा मित्रमंडळ आणि मानकन्या ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धा म्हणजेच महोत्सव अर्थात कांकरिया करंडक याला 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि यंदाचं वर्ष हे 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि या निमित्ताने नगर शहरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ रंगकर्मी नाट्यकर्मी यांचा आम्ही घरी जाऊन सन्मान करतो आहोत, त्यांचा आशीर्वाद घेत आहोत, त्यांना अभिवादन करत आहोत. आणि म्हणूनच आज आपण पीडी सरांकडे आलेलो आहोत. सरांचं व्यक्तिमत्वच असं आहे की सगळ्यांना मार्गदर्शन करणारं. सरांची आमची भेट अनेक वर्षापासून आहे आणि अनेक वर्षापासून आम्ही पाहत आहोत की तरुणांना लाजवेल यापेक्षा जास्त उत्साहाने ते काम करत असतात. आणि हौशी रंग भूमीवर त्यांनी 50 वर्षापासून योगदान दिलेलं आहे. म्हणजे आपल्या स्पर्धेला 25 वर्षे झालीत आणि सरांच्या या नाट्यक्षेत्रातील योगदानाला 50 वर्षे झालेली आहेत. आणि मला सांगण्यास आनंद होतो की सरांनी अनेक 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 पारितोषिकं मिळवली आहेतच, परंतु नुकतंच एक महिन्यापूर्वी त्यांना हौशी रंगभूमीवर जे रौप्य पदक मिळालेलं आहे ते खरोखरच अभिमानास्पद आहे. सर, खूप खूप अभिनंदन आहे आपलं आणि आम्हा सर्व नगरकरांना त्याचा आणि कांकरिया करंडक संयोजन समितीला त्याचा खूप खूप आनंद होत आहे. सरांचं व्यक्तिमत्व फक्त नाटकापुरतं मर्यादित नाही आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा ते सिक्सर मारत असतात आणि शतकावर शतक काढत असतात. त्यांची बॉलिंग पण सगळ्यांना माहिती आहे की कशी ते विकेट घेतात. एवढंच नाही, साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे आणि त्यासोबतच नाट्यक्षेत्र तर आहेतच आहे. अनेक संमेलनातून त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, त्यांची मार्गदर्शन पण कार्यशाळा चालतात आणि ह्यानं अशा अनेक गोष्टी सरांकडे आहेत. त्यांच्याकडे जसं म्हणतात ना की अष्टपैलू व्यक्तिमत्व, की नाट्य असेल, साहित्य असेल, कला असेल किंवा स्पोर्ट्स असतील, खेळ असेल, क्रिकेट असेल, सगळ्यांमध्ये ते अव्वल आहेत. आणि असं जेव्हा व्यक्तिमत्व आपल्या नगरमध्ये असतं तर त्यांच्याकडे पाहून ही पुढची पिढी तयार होत असते. आणि ही आपली कांकरिया करंडक ही बालरंगभूमी आहे आणि इथे बालक घडत असतात आणि त्यांना घडण्यासाठी एक आदर्श काहीतरी पुढे लागतो. अशा प्रकारचं एक आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पीडी काका आहेत. त्यांचं नाव पी म्हणजे प्रवीण आहे आणि प्रवीण मला असं वाटतं माझ्या नॉलेजप्रमाणे प्रवीण म्हणजे स्किलफुल, म्हणजे कौशल्यपूर्ण. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं जे कौशल्य आहे ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. कांकरिया करंडक संयोजन समितीच्या वतीने मी त्यांचं खूप 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 अभिनंदन करते आणि त्यांना नमस्कार सुद्धा करते. आणि मी विनंती करते स्वप्नीलला की काकांचा विस्तृत असा परिचय त्यांनी करून द्यावा. ज्या व्यक्तीकडून आम्ही नाटकाची सुरुवात केली बालेकांग्या स्पर्धेपासून, आज त्यांच्याच घरी येऊन कांकरिया करंडक स्पर्धेतून मी जे मोठा झालो त्यांचा आम्ही इथे यथोचित सत्कार करणार आहोत. काकांना आम्ही मानवंदना देणार आहोत. काका पिढी काका म्हणजे नाट्यक्षेत्रातलं चालतं बोलतं विद्यापीठ. म्हणजे कोणतीही गोष्ट असेल जी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत काकांकडे त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. काका इतक्या जबरदस्त पद्धतीनं त्या गोष्टीचं मार्गदर्शन करतात आणि नगरमधले एकमेव ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत काका, पण त्यांचं आणि आमच्या तरुण म्हणजे आमची जी आत्ताची पिढी आहे जी नाटक करते किंवा ह्या सगळ्या क्षेत्रात आहेत, तर एकमेव नगरमधले काका असे आहेत की ज्यांचं ह्या सगळ्या लोकांसोबत पटतं, ज्यांच्यासोबत पॉलिटिक्स नाही आहे, ज्यांच्यासोबत काकांचे कोणाशी भांडण नाही आहेत. नाही तर कुठलंही क्षेत्र म्हटलं की तिथे पॉलिटिक्स भांडणं हे होतात, पण काका एकमेव असे व्यक्ती आहेत नगरमधले की ज्यांच्याकडे काहीही घेऊन जा त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं. आणि त्यांचं बोट धरून आम्ही एकांकिका शिकलो, नाटक शिकलो. म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली इम्प्रोवाईज एकांकिका काकांनी बसवलेली आहे. सो इम्प्रोवायझेशन काय असतं हे काकांपेक्षा जास्त चांगलं आम्हाला आजपर्यंत कोणी शिकवलेलं नाही. सो काका माझ्या दृष्टीनं आमच्या नगरच्या लोकांसाठी, रॅदर महाराष्ट्रातल्या लोकांसाठी चालतं बोलतं विद्यापीठ आहे. की त्यांच्याकडे एवढं सगळं काही आहे की म्हणजे मी काकांचा बायोडेटा आत्ता वाचत होतो तर मीच थोडं हे झालो की काकांनी एवढं काम 50 वर्षात केलं आहे तर अजून आम्हाला जर काकांच्या पुढे जर जायचं असेल तर किती काम करावं लागेल. आणि मला तरी नाही वाटत की काकांनी एवढं काम कोणी नगरमध्ये केलेलं आहे.
सो काका तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ आहे आणि तुम्ही आजही आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करता. आम्हालाच कधी कधी लाज वाटते की काका एवढ्या ह्या एजमध्ये एवढ्या उत्साहाने कसं काय काम करू शकतात. काकांनी नुकतंच आता 100 प्रयोग केले मी हिंदुस्थानीचे, जे अशक्य गोष्ट होती इतक्या कमी दिवसात. सलग 20-25 दिवस काकांनी दौरा केला या सगळ्या ह्याच्यात. तर म्हणजे हे खरंच काकांकडनं हे गुण शिकण्यासारखे आहेत आणि मॅनेजमेंट स्किल नो डाऊट ते काकांकडनंच आम्हाला शिकायला मिळालेलं आहे. सो काका आम्हाला आनंद होतोय की आज आम्ही म्हणजे कांक्रिया करंडकमध्ये तुम्हीच मला एंटर केलेलं शाळे थ्रू भाऊसाहेब फिरोज हायस्कूल, आणि त्या संयोजन समितीतून आज आम्ही तुमचा सत्कार करायला आलोय. तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ काका. नमस्कार, मी पी डी कुलकर्णी. आज मानकायना या ट्रस्ट आणि मराठवाडा मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित होत असलेल्या कांक्रिया करंडक बाल एकांकिका स्पर्धेला जी 24 वर्ष पूर्ण झाली आणि यावर्षी 25वं वर्ष त्यांचं 30/31 रोजी साजरं होतं आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आपण पावशतकी वाटचाल जी झालेली आहे त्यानिमित्ताने नगरमध्ये मी जे काम केलं त्याबद्दल माझा यथोचित त्यांनी गौरव केला आहे त्याबद्दल मी खूप खूप कृतज्ञ आहे. खरं तर सत्कार त्यांचा केला पाहिजे. आमच्यासारख्या कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, डायस उपलब्ध करून देणं, रंगमंच उपलब्ध करून देणं, हे जे काही काम असतं हे काम एका निस्वार्थी भावनेनी कांक्रिया दाम्पत्याने म्हणजे डॉक्टर सुधा कांक्रिया आणि आमचे डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी जे करून दिलेलं आहे ह्याला खरं म्हणजे तोड नाही आहे. मगाशी मी बोलताना बोललो की शहराची ओळख ही काही कुठले रस्ते किंवा त्याचे ह्याच्यावरनं ठरत नाही, नागरी सुविधांवर ठरत नाही, तर त्या शहरामध्ये चालू असलेल्या सांस्कृतिक परंपरा आणि ज्या काही उपक्रम चालतात त्यावरनं त्या शहराची संस्कृती संस्कार हे ठरलेले असतात, त्याची दूरवर कीर्ती त्यामुळंच पसरलेली असते. नगर जिल्हा हा प्रागतिक जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याचं कारण हेच आहे की अशा अनेक चळवळी आणि अशा उपक्रम या नगर शहरात राबवले गेले आणि त्यामध्ये सातत्य आहे. 25 वर्ष हा काही थोडा काळ नाही आहे. 2 तप 12 आणि 12 24 आणि 1 वर्ष पुढं. खरं म्हणजे लहान मुलांची पिढी ही 6 वर्षाचीच असती, ज्याला एक ते अर्ध तप म्हणून अशी असती. अशा 4 ते 5 पिढ्या किंवा 6 पिढ्या यांच्यावर ह्या लोकांनी नाटकाचे संस्कार केले. कितीतरी मुलं ह्या मांडवाखाली गेलेली आहेत आणि आज कुठं कुठं किती उच्च पदावर पोचली असतील त्यांना माहिती आहे. त्यांच्या हृदयामध्ये हा कांक्रिया करंडक आणि हे व्यासपीठ आजही मनामध्ये कुठंतरी वसत असेल. माझा मुलगासुद्धा ह्याच करंडकामधनं गेलेला आहे. आता स्वप्नील मुलंसुद्धा ह्या करंडकामधनं शालेय स्तरावरनं गेलेला आहे. आज ही मुलं नावरूपाला आलेली आहेत. इथनं कुठंतरी एक गुण त्यांचे जोपासले गेले, वृद्धिंगत झाले, पोचले गेले. हे पोचण्याचं रुजवण्याचं काम करणारी जी मंडळी असतात ना तेच खरं नगर शहराचं भूषण असतं. आणि ह्या दोघा दाम्पत्यांनी आज जो काही आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जो काही सत्कार केला त्याचे आभार मानणं म्हणजे खूप छोटं विलो. असं कुठेतरी 2-4 शब्दामध्ये त्यांना बंदिस्त करून चालणार नाही आहे. असेच आभाळ एवढे मोठे व्हा आणि नगर शहरासाठी आभाळ एवढं अजून काम उभं करा. या स्पर्धेला 25 काय 50 वर्ष ही स्पर्धा चालणार आहे हे निश्चितच आहे. एकदा सातत्य आलं की संपला विषय, मग ते आपोआप चालते. चळवळीची वेग आला ना की त्या चळवळीचं रूपांतर एका वेगात निश्चित होत असतं. धन्यवाद.